कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण बोलूया अमृतरावजी देशमुख संगती. अमृतरावजी देशमुख नमस्कार. 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 कसा आहात? अरे तुमची टीम संगती आहे आज. नमस्कार सर. कुशल भाऊ आणि आशिष भाऊ खूप खूप नमस्कार तुम्हा दोघांना आणि खूप शुभेच्छा कॉटन गुरु कडून. अजून कोण कोण आहे तुमच्या संगती सध्या? आम्ही तिघच आलो आहे. तिघच आहात ना? बरोबर आहे. ये अमृतराव की हा बरोबर जालन्याला 27 तारखेला कार्यक्रम आहे ना? बरोबर आहे. ये अमृतराव जी और उनकी सेना है जो उनके साथ में है. और देखो कभी भी युद्ध बिना सेना के नहीं लड़ा जाता. एक अकेला सेनापति युद्ध कभी नहीं जीत सकता. तो राजा भी ऐसे सेनापति को चुनता है जो सेना अच्छी बना सके. तर हे महत्व आहे सेनाचं. अमृतराव जी देशमुख 50 क्विंटल प्रति एकर कापसाचं उत्पन्न घेणारे अंबोडा यवतमाळ जे आपले स्वतःचे शेतकरी आणि खूप सारं काम याने शेतामध्ये केलं आहे. शेताचा बाहेर केला आहे. खूप सारे शेतकरी यांना फॉलो करत आहे. आणि कॉटन गुरु संगती अमृतरावजी मागच्या 3 वर्षापेक्षा जास्त झाले जुडलेले आहेत. आणि खूप सारे वर्कशॉप आम्ही संगती केले आहे. कॉटन गुरु अमृत पॅटर्नची खूप सारी मतलब प्रशंसा झाली आहे आणि त्याचा खूप फायदा शेतकऱ्यांना पण झाला आहे. कॉटन गुरु प्रदर्शन खेत प्रकल्प मध्ये पण खूप शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे. आणि मागच्या वर्षी औरंगाबाद मध्ये 100 एकरचा आम्ही प्लॉट एकदम कोरडवाहू प्लॉट 15 विहीर आणि 2 बोरवेल आणि एकही त्याच्यामध्ये थेंब पाणी नव्हतं त्या प्लॉट मध्ये शेती करून 300% उत्पन्न मध्ये वाढ करून दिली. त्या क्षेत्रामध्ये 9 वेचण्या झाल्या कापसाचा आणि खूप चांगला गुणवत्तेचा कापूस झाला. 6 सीड कंपन्यांचा कापूस आम्ही त्याच्यामध्ये टाकला. सर्वांचा खूप चांगला रिझल्ट आम्हाला मिळाला. म्हणजे वाहन कोणताही घ्या, शेतीची तुमचे जे सिस्टम आहे ते कशी आहे ते खूप महत्वाचं आहे. पाऊस कमी झाला, खूप उशिराने आला. 25 जुलै नंतर पाऊस आला आणि शेवटी पाऊस जास्त झाला तरी पण नुकसान तितका झाला नाही. तर अशी आहे ही शेतीची पॅटर्न अमृत पॅटर्न. अमृतरावजी शेतकरी आपल्या संगती जोडलेले आहेत. आता सतीश भाऊ साखरे होते, दुसरे एक शेतकरी जे आपले होते ते आहे दादाजी टोहारे, त्यांच्याशी दुपारी बोलणं झालं. तन्मयजी आप एक फोटो शेअर कर सकते हैं जो आपको भेजा था हमने. हाँ ये फोटो आप एक सब लोग ध्यान से देख लीजिए. सर्व बघा आता हे दाखवत आहे की भारतामध्ये भारताचे कापसाचे भाव काय चालू आहे. हे सेंट मध्ये आहे. आपण असं विचारा की हे किलोचे भाव लिहिले आहे. ऑस्ट्रेलियाचे किलोचे भाव 83 रुपये किलो आहे. अमेरिकाचे 75 रुपये किलो आहे. आणि आफ्रिकाचे 73 रुपये किलो आहे. ब्राझीलचे 70 रुपये किलो आहे. भारताचे 66 रुपये किलो आहे. फक्त भाव तेच क्वालिटी आहे, तेच गुणवत्ता, तेच लंबाई आहे, त्याचे हे भाव आहे. हे कशाला इतके कमी आहे? किती अट्रॅक्टिव्ह दिसतो भारताचा भाव. कुठे 66 रुपये किलो आणि कुठे 83 रुपये किलो तरी पहिला माल कोणता विकतो आणि कशाला विकतो आणि कसं आपण ते पर्यंत पोहोचू शकतो हे आपण पुढच्या वेबिनार मध्ये बघूया. हे फक्त कल्पना तुम्हाला द्यायची होती की किती मोठी संधी आहे आपल्याला. आपला कापूस किती स्वस्त आहे. पुरा जगाला कापूस पाहिजे आणि आपल्याला कापूस विकायचा आहे. आणि आपला कापूस स्वस्त आहे तर का निर्यात मध्ये वाढ होत नाही आणि तितका फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही जितका मिळायला पाहिजे. आणि काय आपण करू शकतो? पुरा खेळ गुणवत्तेचा आहे, पुरा खेल उत्पन्नाचा आहे. तर उत्पन्न आणि गुणवत्तेकडे लक्ष दिलं तर आपण पण हे 83 रुपये किलो पर्यंत पोहोचू शकतो. तरी पण आपला कापूस विकला जाणार आहे ही कॉटन गुरुला संपूर्णपणे माहिती आहे. पण तुम्हाला ती माहिती द्यायची आहे तर 7 ऑक्टोबर विश्व कापूस दिवसा त्या दिवसाचे कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की हे जे 63 रुपयापासून जे 83 रुपयाची जे जर्नी आहे, जे प्रवास आहे, ते आपण कसा करायचा आहे आणि 1 वर्षामध्ये आपण परिस्थितीमध्ये कसा बदल करून घ्यायचा आहे. 7 ऑक्टोबर 2020 विश्व कापूस दिवस कॉटन गुरुचा कार्यक्रम 6 वाजता संध्याकाळी 6 ते 7:30 कोणीही मिस करायचं नाही.
खूप नवीन जाणीव तुम्हाला मिळणार आहे. मागच्या वर्षी आपण फार्मथॉन मध्ये भागीदार झालो, ते विश्वभर मध्ये लोकांनी बघितलं ते कार्यक्रम. यावर्षी पण लोक बघणार आहेत, पण एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आहे. घरी बसून आपण सहभागी व्हायचं आहे. जी अमृतरावजीसाठी दुसरा फोटो दाखवा. हा अमृतरावजी हा एक दादा तोहारे म्हणून आपले शेतकरी आहे. ते शेगाव जवळचे आहे, तेल्हारा जिल्हा अकोला तालुका. त्यांचं बघा हे शेतामध्ये असं झालं आहे की त्यांना उत्पन्नाची अपेक्षा 10-12 होती एकरी, आणि त्यांना करीबन 2-3 क्विंटल याच्या मध्ये नुकसान दिसतोय. 50 बॉल एका झाडाला लागले होते, पण त्याच्या मधून 10-12 बॉल असे काढे निघाले आहे. कसं वाचू शकतो हे, तर त्यांचं आता वेचणी चालू झाली. आजचाच फोटो आहे, पण दुसऱ्या शेतकऱ्यांकडे आता ते शेतामध्ये माल आहे. विदर्भमध्ये पाऊस काल पर्यंत चालू होता, परवा पर्यंत होताच होता. तर कसं आपण वाचू शकतो ही परिस्थिती, की याचा काही उपायच नाहीये. हॅलो. हा अमृताजी. नमस्कार. जी नमस्कार. हा आता मी पाहतो की बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतात हा प्रॉब्लेम खूप चालू झालेला आहे, कारण पाऊसच खूप चालू आहे. 10-12, 12-15 दिवस पाऊस चालू आहे. बरोबर. आणि हे स्टेज म्हणजे एकदम म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे शेवटचा. परंतु याच्याही करता बाकीचे जे रोग आहेत, समजा जसं की या पावसामुळे जास्त ओला असल्यामुळे रोगाचे प्रमाण खूप वाढले, जसं की पानं गळून पडणं, पिवळे होऊन नंतर त्या पानावर डॅश पडणं, ते तपकिरी नावाचा रोग येते ते त्या पण. आणि नंतर हे तर मोठे बोंड झाले, नंतर त्याच्यावरचे जे पातळ खूप मोठ्या प्रमाणात पडलं, कारण असं एवढा ज्यावेळेस पाऊस चालू असतो तर ते झाड जे आहे एकदम कसं आहे की एकदम अन्नद्रव्य कसं घेते की मुळाकडून घेते आणि वरच्या शेंड्याकडून घेते म्हणजे पानाद्वारे घेते. आणि काय होते की वरून आभाळ ढगाळ खूप असल्यामुळे सूर्य दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट खालून ते ज्यावेळेस आपण पाहतो शेतामध्ये की त्याच्या शेतामध्ये बरेचसे असं मुळा वर आलेला दिसते, तर कारण त्याला दम श्वासोश्वास घ्यायचा होत आहे आणि बाहेर येऊन ते श्वास घ्यायला लागतात. आणि त्यावेळेस काय होते की अन्नद्रव्य घेण्याचं काम बंदच होत असल्यामुळं खूप सारी गळ आहे. मग त्याचे एवढे काही शेतकऱ्याचे पोनी आहे समजा मला मागच्या हप्त्यात होते, आणि आणखीन आता सध्या कसं तरी आता कापूस सावरला होता आणि चांगली पातळ फुलं कोंड लागायला सुरुवात पण झाली होती, पण परंतु आता या परतीत आपला हे जे पाऊस चालू आहे 8-10 दिवसाचा त्या पाण्यात पुन्हा जे पहिले तेच झाले, समजा म्हणजे पहिल्यांदा जे काही कंडिशन होती कापसाची तेच आता झालेली आहे. पण आता कसं आहे की आपली जी अमृत पॅटर्न आहे या पद्धतीत जर किती जरी कापसाचं जरी गोंड पातळ जरी पडलं तरी आपल्या पद्धतीत लागते, आणि आपल्या पद्धतीत हवा सूर्यप्रकाश असल्यामुळं असं बोंडाची साईज म्हणजे जे काय बोंड सडलेली एवढी सडत नाही. तर परंतु काय होईल की 80 दिवस ज्या वेळेस पाहतो आपण की ते त्याचे जीन्स आहे ते कार्यरत असतात ना, परंतु आता काय झालं की जास्त दिवस पाऊस असल्यामुळं काय होईल की पाण्या कापसाचा पिरियड पूर्ण लांबणार, आणि लांबल्यानंतर गोंडाळी सारखे पण पुढे चालून गोंडाळी पण असे काही रोग दुसरे पण असे येऊ शकते. बरोबर आहे. अजून दुसरा फोटो दाखव तन्मय भाऊ. हे बघा, हे बघा किती हिरवागार दिसतो हा शेत. अजून एक दोन फोटो दाखवून द्या आहे तर. हे बघा अजून एक दोन फोटो दाखवा. काय असं मध्ये नवीन दिसतं आपल्याला? झूम करा. हा झूम करा जरा. करा. शादी का हॉल तैयार है, शादी की पत्रिका बढ़ चुकी है, मेहमान आ चुके हैं, दूल्हा किधर है, कापसा से बोंद कुटे आहे, बिना दूल्हे के शादी कैसे करेंगे, खूप कमी आहे. आणि बोंद जे आहे ना त्यांचा विकास पण खूपच कमी झालेला. अमृतरावजी 5 फुटाचं झाड आहे पण बोंद नाही त्याच्यावर, 25 बोंद पण
दिसत नाही आणि अशी खूप साऱ्या क्षेत्रांमध्ये परिस्थिती आहे विदर्भ मध्ये. याच कारण कसं आहे की ज्या वेळेस आपले एकतर फटे लहान राहायचे तर आणि शेतकरी खत टाकण्याची खूप घाई करतो. नेहमी आपण पाहतो की नाही की आपण नेहमी वारंवार आपल्या कार्यक्रमात सांगत असतो बरोबर आहे की घाई करू नका. खत देते तर नंतर लगातार लवकर 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 खत देत असल्यामुळे अनायठाय वाढवते जास्त. आणि आपण जे सांगतो की नाही 2 इंच हिशोबाने हे खूप छान प्लॉट आहे बरोबर आहे. हे बघा असं असलं पाहिजे. बरोबर आहे. हे असं हे कोणत्याही फड्याचं झाड दिसतोय. आता लोकांना विचारलं तर लोक ऍक्सेप्ट करायला तयार नाही की कापसाचं झाड आहे असं त्यांना वाटतंय की मी एक दोन शेतकऱ्यांना दाखवलं ते म्हणाले का संत्र्याचं झाड आहे का. हा हे छान आहे म्हणून असं असलं पाहिजे. ते मी 2 फोटो फरक त्याच्यामध्ये हे आहे की मागच्या फोटो बघा आणि हा फोटो बघा किती फरक आहे फोटो मध्ये. नाही या हे जे झाड आहे ना याला सूर्यप्रकाश मोकळ्यावर भेटत असल्यामुळे चांगलं आहे. बरोबर. आणि मग आपण काय करतो की बरेचसे शेतकऱ्या सांगतात त्या 2 इंचाची टेस्ट 3 इंचाची टेस्ट त्याच्यावर खत कसे द्यायचे झाड दुसरीकडे दाबायची कसं असं आपलं जसं की आपल्या शरीराला कसं आहे ना हवा आहे की नाही हवा पाणी आणि अन्न लागते की नाही आपल्याला अशी गरज आहे. फोटोसिंथेसिस प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे शेवटपर्यंत. हा तशीच गरज आहे. म्हणून आपल्या पद्धतीत कुठेही फेल नाही यावर्षी का हे समजा कुठे कापसाची आता की आपल्या पद्धतीत 100% सक्सेस आहेत ना. आणि येणाऱ्या काळात आपल्या पद्धतीचे अमृत पॅटर्न शिवाय कापूस घेणं शक्य नाही ना. आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचं पण म्हणणं आहे की कापूस शेतकरी जर वाचल तर अमृत पॅटर्न मध्येच वाचल याच्याशिवाय पर्याय नाही असा शेतकऱ्याला समजून राहील. बरोबर आहे. आणि ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. आता नाही समजून घेतलं आता या पॅटर्न शिवाय पर्याय नाही. आणि झालेला कापूस त्याचे भाव जास्तीत जास्त कसे मिळेल ते पाठवून करू शकत पर्याय नाही. बरोबर आहे. म्हणजे नफा मिळवायची असेल तर अमृत पॅटर्न आणि कॉटन कुरीला जोडून घ्या आणि तुमचा नफा कन्फर्म होणार आहे हे तर नक्की आहे. आणि एक प्रश्न आहे की खार पट्ट्यासाठी काहीतरी माहिती द्या ना. पीपी वजीरे यांनी हे प्रश्न घेतला आहे की खार पट्टा आहे आमचा त्याच्यामध्ये कापसाची शेती कशी चांगली करू शकतो आणि काय विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. आम्ही खारपट्ट्यामध्ये कसं आहे की आता यावेळेस तर तेवढं काही प्रॉब्लेम नाही त्याला कारण पाऊस भरपूर व्हायला की नाही आता खारपट्ट्याला. परंतु त्यावेळेस दोन पाण्यानं खारपट्ट्यात ज्या वेळेस आहे ना उत्पन्न घटते कारण त्याला जर आपण जर पाणी दिलं तर ते काय होते की पूर्णतः त्याला खार येते है की नाही. आणि म्हणून वापर करायचा खारपट्ट्यामध्ये कसं करायचं की आता ज्यावेळेस ड्रिप लावली आपण ना त्याला कॉक ठेवायचे प्रत्येक जागी ड्रिपरला. बरोबर. एका फट्ट्यात जर पाणी जर दिलं समजा तर एक फटा बंद करायचा. बरेचसे तरी खारपट्ट्यात भरपूर उत्पन्न वाढलं कारण खारपट्ट्यात शेतकरी खूप छान आहे आणि खूपच कष्टिक पण आहे. आमच्या इकडल्यासारखे नाही तर समजा निगेटिव्ह आता आमच्या भागात तरी बरेचशा भागात पाहतोय ना आपण पण खारपट्ट्यातले शेतकरी एवढे चांगले आहेत. आणि म्हणून त्याच्यासाठी कसं आहे की एका फट्ट्याला पाणी द्यायचं आणि एक फट्टा सोडायचा एक फट्टा पाणी आड द्यायचा एक पाण्याला सोड द्यायचा. ज्यावेळेस दुसरं पाणी द्यायचं असते त्या फट्ट्याला ज्यावेळेस पहिल्या पाणी दिलं त्याला पाणी नाही द्यायचं दुसऱ्या फट्ट्यात पाणी द्यायचं एक सोडून द्यायचं. बरोबर. एक सोडून एक आड करून द्यायचं आणि फार कमी कमी पाणी द्यायचं. परंतु काय काय शेतकरी काय वाटत किपट पाणी देतात तर ड्रिपचं पाणी खूपच बुडाला देतात ना बुडाला पाणी चालत नाही. हे महत्वाचं आहे की जे 2 तास असते तर जसं उदाहरणार्थ 5 फुटाचा फट्टा असेल तर ते 2.5 फुटावर ड्रिप टाकायची दोन्हीच्या झाडाच्या मधात. 6चा फट्टा असेल तर 3 मध्ये टाकायची तर त्याचा फायदा खूप चांगला होऊ शकतो. बरोबर. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. खारपट्ट्यामध्ये शेती करायची असेल तर हे आपण करावं लागेल. उत्पन्न तर वाढणार आहे पाणी पण कमी लागणार आहे आणि अल्टिमेटली खर्च कमी होऊन आपल्याला फायदा होणार आहे. अमृताजी हा एक फोटो बघा पाणी पिवळं पडत आहे तर हे पण ते पावसामुळेच आहे आणि याचा उपाय आता थोडा जर पाऊस बंद झाला तर काय करता येईल याच्यावर. नाही नाही आपण जे पाऊस बंद म्हणतो ना ते चुकीच आहे. मी काय म्हणलंय की नेहमी सांगतो की आपण जे काम करायचं आहे निसर्गासोबत एक दोस्ताना ठेवायचा निसर्गासोबत चालायचं. पाऊस तेवढा जिंद होत असेल तर आपल्याला शेतकऱ्याला त्याच्यासारखं जिंद व्हायला लागेल की नाही. आम्ही तर ते फार हे करतो. आता जर पाऊस जर सतत जर चालू असला
अरे 2 घंटे का 3 घंटे का उगाड देते कोणा कोणा, त्या 3 घंट्यातच आपलं शेत पूर्ण झालं पाहिजे, तेव्हा ते आपण त्याच्यावर मात करू शकतो. नाही तर काही शेतकरी काय म्हणते, आपण नाही हो ते पाऊसच कमी असल्यामुळे, खूपच होता पाऊस आणि आम्हाला ते फवारा जमलंच नाही, मग आमचा कापूस गेला. ते झाला त्याच्यावरचा म्हणजे मार्ग झाला, परंतु तस ते नाही. त्याच्यावर आपल्याला जेवढं काय पाऊस जिंद होत असल तसंच आपल्याला पण त्याच्या फवारण्या करू लागल. आता याच्यात कसं आहे की पाण्या जास्त जेव्हा पाऊस होते, दलदल द्रावण होते, वापसा होत नाही, त्यावेळेस काय होते की कापूस मोठा झाल्यानंतर त्याला एक गॅस पण निघून ते त्याच्यात होते आणि दाटण होते, किंवा किंवा हे जे पाने पिवळे पडलेले असतात याच्यासाठी, जसं की उदाहरणार्थ आपण जे औषध घेतो की एक आसाटा वनकोटोपास आणि पांढऱ्या मासेसाठी अशा वापर आहे. आणि हे जर असं जर करपाई पाणी असं ते याच्यासोबत M45 पण घ्यायचं. अशाच वेळेस काय होते की अति दाटवा जास्त झाल्यामुळं त्याच्यावरची पानं जे आता तपकिरी केले असे टप्पे डागा डागा बारीक बारीक डाग पडते, पाच्यावर पडते आणि ते रोग खूपच खराब आहे, पूर्ण पानं ते गळून जाते. त्याच्यासोबत हे 3 वर्ष जे औषधे आहेत ते सोबत त्याच्यासोबत ब्लू कापर आणि स्टेप्टोसायक्लिनची फवारणी घ्यायची की लगेच ते कमी होते. अशाच पाण्यामुळे काय होते की नंतर लाल पण पानं पडा पडतात, वरचे पानं आहेत ते लाल पडतात. त्याच्यासाठी कोसाइड सल्फरी ते डीएफ गंधक ते 140 रुपये किलो आहे, जास्त काय महाग नाही. आणि नंतर एक पांढरे पांढरे त्याच्यावर पट्टे पण येते, त्याच्यावर आपण त्याला काय म्हणतो दया रोग. आणि त्या दयारोगासाठी पण ते कामी पडते. समजा अच्छा, तर त्याचा उपाय होऊन जाणे त्याच्यामुळे, कारण की हे खूप लोकांचा प्रश्न. बरोबर आहे, खूप खूप आभार अमृतराव जी.